पुण्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचे रत्नागिरीमध्ये आता पडसाद दिसून येत आहेत. उदय सामंतांचा मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी शहरात त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावलेत. सामंतांवरील निषेधार्थ हे बॅनर्स लावलेले आहेत. सामंतांवर जो हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ हा बॅनर लावलेला आहे. साळवी स्टॉप या ठिकाणी असलेल्या शिवसेनेच्या शाखेच्या समोरच जाहीर निषेध आणि विचारांची लढाई विचारांनीच लढायची असते असे हल्ले करणारे भ्याडच आहेत अशा आशयाचे हे बॅनर लावलेले आहे. तर रत्नागिरीमधली दृश्य आहेत. पुण्यामध्ये जो काल उदय सामंत त्यांच्या गाड्यांवर हल्ला झाला, त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला, त्यांच्या गाडीची काच फोडली शिवसैनिकांनी, त्याचे पडसाद आता रत्नागिरीमध्ये म्हणजे त्यांच्या मतदारसंघामध्ये उमटलेले आहेत. शिवसेनेच्या शाखेसमोरच जाहीर निषेधाचा अशा प्रकारे बोर्ड लावलेला आहे आणि असे हल्ले करणारे हे भ्याडच आहेत. विचारांची लढाई ही विचारांनीच करायची असते अशा प्रकारचा आशय लिहिलेला आहे. जाहीर निषेधाच्या अशा प्रकारे पोस्टर सध्या रत्नागिरीमध्ये लागलेत. तर रत्नागिरीमध्ये काय नेमकं वातावरण आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर. आमदार आणि माजी मंत्री असणारे उदय सामंत यांच्यावर पुण्यात कात्रज येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये देखील आता निषेध नोंदवायला सुरुवात झालेली आहे. रत्नागिरीच्या शहरी भागामध्ये ज्या इथे अशा पद्धतीचे बॅनर ज्या इथे लावण्यात आलेले आहेत, उदय सामंत यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे बॅनर ज्या इथे लावण्यात आलेले आहेत. खरं तर रत्नागिरी शहरामध्ये आज उदय सामंत यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थात एक आंदोलन देखील केलं जाणार आहे. आणि विशेष म्हणजे हा जो हल्ला झाला आहे तो हल्ला करणारे जे आहेत ते सगळे भ्याडच असल्याचं या बॅनरवर उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी शहराच्या प्रमुख बाजारपेठा आहेत आणि प्रमुख चौक आहेत, त्या चौकांमध्ये अशा पद्धतीचे हे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आणि खरं तर हा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी उदय सामंत हे सुखरूप असल्यामुळे इथे मोठ्या संख्येनं लोक देखील काल जमले होते. मात्र आज याच हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज त्यांचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे उदय सामंत यांचं, या ठिकाणी मोठ्या संख्येनं सामंत समर्थक जे आहेत ते जमणार आहेत आणि या हल्ल्याचा जे आहेत ते निषेध करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमचा, प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.